तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं, मंगळसूत्र गळ्यात घालताना तू माझ्या डोळ्यात पाहून हसावं। तिथे का मंदिर हो तिथे असं येतो
टिंपू पण तेरावर आहे. आपण पलीकडचे तेरा सुंदर मंदिर आहे आणि आठवत नाही त्यावेळेस काय एकच दिवस आलो होतो त्यावेळेस उन्हाळा मे महिना मे 3 मे ला आलो होतो 2 मे ला लग्न झाल्यावर त्यावेळेस पण टिफिन मटाट्याची भाजी काय देतो टिफिन आणला होता आम्ही मस्त जेवण केलं होतं असं रस्त्याच्या कडेला सगळं फॅमिली आलो होतो आणि ते दिवस असतात. चला तर मग जाऊया दर्शन करूया आणि त्यानंतर बघूया काय होतंय. आणि आम्ही घरनं नैवेद्य वगैरे काय बनवून आणलं इथेच गुरुवारना सांगितलं होतं फोनवर की तुम्ही नैवेद्य वगैरे तयार करा आणि त्यानंतर त्यांच्याकडे थोडस जेवण होईल आणि मग पुढे सांगवड ना संजय हे सांगवड आणि मसवडला पण सिद्धनाथ आहे ना सिद्धेश्वर आहे का हा हे सिद्धनाथ काम करतो आज मी शूटिंग करतो सगळं काय आलो करते शिवाय तू पण कर डॅडा जसं जसं करतोय तसं जा आणि लग्नानंतर पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेसही असं संजयकडनं भांगात कुंकू भरलं आणि ते आठवलं त्या दिवशी जे फोटो काढले होते ते आयुष्यभर लक्षात राहतात कारण त्या दिवशी इतके छान फोटो येतात प्रत्येक नवरा नवरीचे माझ्या पाहण्यात तरी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जसे फोटो येतात तसे आयुष्यात परत कधीच येत नाही भरून मस्त फोटो आले होते त्याच दिवसाची आठवण आली होय आज त्याच दिवसाची आठवण आली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आलो आई नव्हती आपल्या सोबत आणि मस्त बॅकग्राऊंड तर कसलं छान आहे पण तिथून आलेलो होय का हा हा ते म्हणले पत्र्यावर न जा पत्रे चांगले आहेत म्हणले पडणार ना हा 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 चालेल कोयना धरणाच्या खालची होय आणि इथं जवळ सह्याद्रीचा नदी दाखवली नाही कोयना नदी आहे अशी इकडे कोयना धरण आहे आणि
अशीच खाली जाते आणि कृष्णेला मिळते आणि सह्याद्रीचा रंग आहे त्या तिथं बघतील तुम्हाला मोठे मोठे डोंगर हे सह्याद्रीतून अशी खळखळ वाहणारी कोयना नदी जाऊन कृष्णेला मिळते. कशाला आलो तिकडे राहायला होत नाही येते मग किती छान होत कारण जास्ती करून सिद्धनाथ हे सांगवडचा फक्त थोरातांचा आहे देव काय थोरात फॅमिलीचं कुलदेवत हा थोरात फॅमिलीचं कुलदेवत आहे टेम्पोर्नीला कसलं छान इकडे राहिलो असतो मस्त निसर्गरम्य वातावरण हा देवाला दर्शन करायच्या आधी माशाच्या किती छान होत आणि अजून असतील कोणाचे पण माहित नाही पण इथे जेवढे आम्ही ऐकतो तेवढे सगळे थोरात थोरातच ऐकतोय ना पण खूप मस्त वाटतंय किती छान वाटत ना यात्रेच्या वेळेस भयानक गर्दी असते पण आज असं शांतपणे दर्शन व्हायला हा 24 तारखेला यात्रेला आमचे मधले बंधू येतात आपण पहिल्यांदाच आलोय लग्नानंतर आणि खूप दिवसाचं शिवायला आणायचं आणायचं आज तो योग आला आणि आज तो क्षण आला. ठेव ठेव तसंच ठेव बाळा तसंच ठेव हो विचारलं ना चालते आणि तुम्ही इथले पुजारी का हा नाव सांगा तुमचं मुरलीधर गुरु छान दर्शन झालं तुमच्यामुळे आमचं आभारी आहोत त्यांना म्हणा आम्ही पण थोरात आहे नको चल तुझा फोटो काढते होय सगळे इथे थोरातच आहेत काय काय येणार तुम्ही कुठले होय हा आणि नवरो नवरी पण आले दर्शनाला हो हो खातो खातो यांच्या घरी आता जेवायला बस बाळा तुमचा नंबर द्या मला तुम्हा कशी केलं तू हा हा 27 झोपलेलास तू नाही.
नाटक का करता है पिल्लू होय नाटक नहीं करायचे असे बच्चा ठीक है झोप आता बाई बाय कर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट हो आधी मंदिरात गेलो आम्ही मग सातव्याला जायचं मग महाबळेश्वरला जायचं मग रात्री शॉपिंग करायची परवा जिजूला जायचं घरी जायचं जायचं का घरी करायचं इकडं जायचं घरी जायचं मला वाटलं राव वाटायला मला तर इथं मी पण चार पाच दिवस इथं राहणार असं करणार झालं बर आणि शुभू आपण इकडचेच होतो आपण उघ दाड्यांचं तिकडे गेलो दाड्याचे बाबांचे आपले बाबांचे बाबा तिकडे गेले नाही तर आपण इकडे राहायला असतो उघीच गेले की नाही तिकडे ते कोणते बाबांचे बाबा आणि काय शॉपिंग करणार आहेस मी माझ्यासाठी ड्रेस घेणार आहे पॅन्ट घेणार आहे वॉच घेतलाय कर घेणार नाही कसलं ड्रायपर शूटिंग साठी गाडी घेणार आहे अरे बापरे आपण नवीन चॅनल खोलूया का तुझ्यासाठी सगळं जग माझच असलं पाहिजे असं पाहिजे काय ड्रायपर घेणार मग आणि अजून बाकी कोणासाठी काय काय घेणार आहे ही झाली तुझी शॉपिंगची लिस्ट आणि ड्रेस काय घ्यायची गरज नाही आपण ऑलरेडी दोन बॅग आणल्यात घरून कपड्याचा हा माहितीये ना छोटे छोटे चालत मग भूक लागली का शिवाय शिवाय असच चारावर लागलं ना फक्त मुगडाळ चिप्स असच खाण्यात बिझी आहे की नाही पुलाव खाल्ला नाही तिथे व्यवस्थित जेवला नाही काय खायचं मग होय मग वाटतय मला पण दाडा आपल्याला फसवून न्यायला लागला वाटतय परत घरी शिवाय तुम्ही ना खूप छान बोलायला लागला व्हिडिओ मध्ये आपण ना काय करू तुझं एक सेपरेट चॅनल ओपन करू मग कधी बाळा आताच कर ना सोनू किती गोड बोलतय माझं पिल्लू काय मग काय करायचं काय चॅनल अजून शिवायचं नवीन ओपन करायचं मग तुम्ही आजी नातवाच्या गोष्टी सांगत जाताल काय त्यात का हो आजीनं सांगायचं होय शिवायला गोष्टी बघ ना पण आजी सांगत नसते की नाही पोरग पोरग होय आई कळतोय ना शिवाय मग आहेच मोठ शिवाय माझे फेवरेट चॉकलेट होते शाळेत असताना मला खूप आवडायचं नाही हो ते कॉफी होत ते अल्फेन लिपे का काहीतरी ते होत बरेच होते की परत ते तसली हे असायच्या लेमन गोळ्या म्हणायचं आपण त्या ऑरेंजच्या नाही तेव्हा होत्या परत ते पेड्यासारखे एक छोटे छोटे चॉकलेट असायचे हा भरपूर होत की काय काय पण हे जास्ती खायचे की नाही आणि कॅडबरी तर कधीतरी तर ओळख हा कोणाकोणाला आवडत कमेंट मध्ये सांग डोंगर तिथे काय 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 पण म्हणायचं उगीच शिवायला वेड्यात काढायचं शिवाय दाड्या म्हणते त्या डोंगरावरती राहायला जाणार आहेत नाही रे बाळा डोंगराच्या पलीकडे जाणार आहेत कळतो होय कस काय एवढं तू हुशार झाला लहानपणीच करत असतो आणि आज जरा जास्तीच चुनचुन बडबड करायला बसायचे टूटू वरती टूटूची आठवण झाली शिवाय 2 वर्षाच होत त्यावेळेस आम्ही आलो होतो महाबळेश्वरला खूप परेशान केलं त्याला घोडा म्हणता यायचं नाही मग तो म्हणायचं टूटू मम्मा टूटू टूटू वर बसायचं आणि सकाळपासून टूटूच चालले होय बसायचे बसायचे टूटू वर बसायचे Thank you.
खूप रिक्वेस्ट येते, त्याच्यामुळे मी जी ती वांगची क्रीम आहे ती तुम्हाला सांगते, पण प्लीज ती तशी वापरू नका, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरा. प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते, मी पहिल्यांदाही सांगितलं आहे. कल्पनाताईंना सूट झाली, त्यांना डॉक्टरांनी दिली म्हणून तुम्ही वापरू नका, पण तुमचं खूप होतं त्याच्यामुळे मी पुढे इमेज लावते आहे. तर नक्की एकदा बघून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरा.